वाळूज महानगरातील विविध भागात सोमवार रोजी दुपारनंतर रिमझिम पावसानं 10 ते 15 मिनिटे हजेरी लावली आहे. 10 ते 15 मिनिट पाऊस दिवसभरात झाल्यामुळं त्या ठिकाणी गणेशाच्या आगमनाआधी पावसानं हजेरी लावली आहे. मात्र पाण्याअभावी ताणलेल्या पिकांना रिमझिम पाऊस नको तर चांगल्या पावसाची गरज असल्यानं या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात जवळजवळ 10-12 दिवसांपासून पावसानं तडी मारली आहे. यामुळे वाळूज महानगरातील कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता आता अधिक वाढली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पावसाअभावी वाया जाऊ नये याकरता शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सोमवार रोजी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन 10 ते 15 मिनिटे रिमझिम पाऊस झाला आणि सगळीकडे गच्च आबाळ फिरून आलं होतं. दिवसभर चाकरमान्याची एजा सुरू होती, मात्र 10 ते 15 मिनिटे होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. श्री गणेशाच्या आगमनाच्या आधीच रिमझिम झालेला हा पाऊस येणाऱ्या चांगल्या पावसाचं सूचक आहे. त्यामुळे शेतकरी राजाला चांगल्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. चंद्रकांत चाबुकस्वार, AN News, वाळूज महानगर.